ईव्हीएम सॅटेलाईट द्वारे नियंत्रित होत असल्यानं निवडणुकीत भाजपला कौल मिळत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी गडचिरोलीत केला. राज्यात 48 जागा जिंकू हा अमित शहा यांचा दावा कशाच्या आधारावर आहे असा सवालही खैरेंनी विचारला. अमित शहा म्हणतात की आम्ही 48 जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रात जिंकू, आम्ही 36 जागा बिहारमध्ये जिंकू. मग हे तुम्ही कोणत्या भरोशावर बोलताय? मॅन्युपुलेट होत आहे ईव्हीएम मशीन सॅटेलाईटच्या द्वारे त्या ठिकाणी कळून येत आहे कोण कुठं चालले आणि मग हे असे ते नको, आपल्याला बॅलेट पेपर पाहिजे. हे त्या ठिकाणी आता आमचे सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी बॅलेट पेपरची मागणी करणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे